अजूनही कोणी आणि मोदीजी उद्याही ते ज्या भाषेमध्ये आमचा उद्धार करतात त्या भाषेत माझा एकही शिवसैनिक मोदीजींचा असा उल्लेख करणार नाही, अजिबात करणार नाही, कारण आम्ही खरे हिंदू आहोत, आम्ही खरे हिंदू आहोत। आता निवडणूक पुढे सरकते, संपूर्ण राज्यभर मी फिरतोय, आज सुद्धा ही उन्हातानाची सभा आहे। 2 दिवसापूर्वी मी त्या यवतमाळ वाशिमची जी तुम्हाला सांगत होतो माझी आठवण किंवा सगळ्या घडलेल्या घटना, प्रवास करत करत पोहोचायला मला त्या पहिल्या सभेला दुपारचे 1.5-2 वाजलेले, गच्च भरलेली गर्दी, ह्याच्या म्हणजे आता हा मंडप आहे याच्या दुप्पट तिप्पट माझी वाट बघत बसले होते एक तासभर। त्यांना जो प्रश्न विचारला तोच मी तुम्हाला विचारतो, जेवलात का रे बाबानो, माता भगिनींनी जेवलात का? इकडे तर जेवणाची सोय नाही आहे आणि जेवणाची वेळ आता 12:30 होत आले, जेवलायत? नाही जेवले। मग हे काय आहे नेमकं? आज उद्धव ठाकरेला तुम्ही संपवायला निघालात, उद्धव ठाकरेचा पक्ष फोडलात, पक्ष संपवायला निघालात, माझं नाव चोरलात, चिन्ह चोरलात, वडील चोरलेत, आणि तुमच्याकडे लोक जमावी म्हणून पैसे देऊन लोक आणायला लागतायत तरी सुद्धा लोक येत नाही आहेत। आलेल्या लोकांना बिर्याणीची ताटं तिकडे तयार ठेवलेत, लोक बिर्याणी खातात पण तुमचे नासलेले विचार ऐकत नाही आहेत। आणि इकडे उन्हातानाचे भुकेची तहानीची पर्वा न करता माझ्या माता भगिनी आणि माझे बांधव इकडे बसलेत, हे काय आहे? याला प्रेम म्हणतात, याला प्रेम म्हणतात? हा गुहागर मतदारसंघ सुद्धा भास्करराव तुम्ही ज्या पद्धतीने बांधलाय ते बघूनच मुद्दामून मी तुम्हाला पूर्व विदर्भाची जबाबदारी दिलेली आहे। कारण आता जिथे जिथे जातोय तिथे सगळेजण सांगतायत, म्हणजे आता आपली महाविकास आघाडी 3 पक्ष आहेत, आंबेडकर साहेबांनी सुद्धा आपण सांगतोय तुम्ही पण या सोबत, जागा वाटप तर करावा लागेल। पण मला एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे की ही सगळी फोडाफोडी झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक लोकसभा मतदारसंघातले शिवसैनिक मला येऊन भेटतात, उद्धवजी हा मतदारसंघ सोडू नका, आपल्याकडे चांगले उमेदवार आहेत आणि हा 100% आपण जिंकणार। मी विदर्भात गेलो तर विदर्भातले जे मतदारसंघ कधी आपण लढलेले नाहीत तिथले शिवसैनिक येऊन भेटतात।